संदीप आठवले हा 22 वर्षीय तरुण आणि ओम पवार उर्फ ओम्या खटके यांच्यामध्ये काही महिन्यांपूर्वी वाद झाला होता. दोन टोल्यात काय जेल तर जेल लायूला यायचा ना तो काय ओम्या खटकेचे लायूला व्हिडिओ दाखवायचा ना हे बा आता रक्त. या वादाचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं आणि संदीप आठवले व त्याच्या काही साथीदारांनी ओम पवार उर्फ ओम्या खटकी याला बेदम मारहाण केली. ही मारहाण करत असताना मारहाणीचा व्हिडिओ त्यांनी शूट केला आणि संदीप आठवलेने हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल देखील केला. या व्हिडिओला व्हायरल केल्यामुळे आपला मोठा अपमान झाला आहे, इगो दुखावला आहे अशी भावना ओम पवार उर्फ ओम्या खटकेच्या मनामध्ये आली आणि यातूनच बदला घेण्याची आग देखील ओम पवारच्या मनामध्ये पेटली. त्यामुळे आता संदीप आठवलेचा खून करायचा निश्चय हा ओम पवार उर्फ ओम्या खटकेने केला. काही दिवसांपूर्वी संदीप आठवले आपल्या भावासह शहरातील सिडको परिसरातील शिवाजी चौक भाजी मार्केट परिसरामध्ये पाणीपुरी खाण्यासाठी आला असता ओम पवार उर्फ ओम्या खटकी आपल्या काही साथीदारांसह तेथे दबा धरून बसला होता. संदीप आठवले त्या ठिकाणी पोहोचताच ओम पवार आणि त्याच्या साथीदारांनी संदीप आठवलेवर हल्ला चढवला आणि त्याच्यावर चाकूने तब्बल 25 ते 30 वार केले. हे वार केल्यानंतर संदीप आठवले जागीच रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडला, त्याचा जागेवरच मृत्यू झाला. मात्र एवढं करून ओम पवार काही थांबला नाही. ओम पवारने या संपूर्ण घटनेनंतर सोशल मीडियावर लाईव्ह जात त्याच्या मनामध्ये जी बदल्याची आग पेटली होती ती त्याने सोशल मीडियावर बोलून दाखवली. मेला दोन टोल्यात काय जेल तर जेल लायूला यायचा ना तो काय ओम्या खटकेची लायूला व्हिडिओ दाखवायचा ना हे बा आता रक्त. आणि कशा प्रकारे संदीप आठवलेचा खून केला हे देखील त्याने सोशल मीडियावर लाईव्ह जात सांगितलं. या संपूर्ण प्रकरणानंतर या खुनाच्या घटनेनंतर नाशिक शहरातील अंबड पोलिसात तक्रार दाखल झाली, गुन्हा दाखल झाला आणि ओम पवार उर्फ ओम्या खटकी आणि त्याच्या साथीदारांना म्हणजे 5 आरोपींना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलं. यामध्ये 1 आरोपी हा अल्पवयीन असल्याचं देखील समोर आलंय. या घटना घडू नये म्हणून जर कधी लोकांना आता या घटनेची थोडीशी माहिती काढली तर काही ज्या पूर्व घटना ज्या घडतात ते पोलिसांपर्यंत जर आल्या तर याला 100% पोलिसांकडनं अडवू शकतो. आणि आता माननीय सी पी सरांनी वेगवेगळ्या पद्धतीने लोकांशी जास्त संपर्क वाढवा म्हणून चौकसभा ठेवल्यात आणि आम्ही आत्तापर्यंत 8 चौकसभा घेतल्या आहेत. पण अशी अगोदर जर याची कल्पना आली तर अशा घटनांवर पोलीस 100% आडव घालू शकतात. तसंच जे टवाळखोर आहेत जे रेकॉर्डवरचे आहेत त्यांचं डोई जर भरायचं काम आम्ही चालू केलेलं आहे आणि आता या याच्यातली यांची पूर्ण कुंडली आम्ही काढलेली आहे आणि कुंडलीच्या आधारावर त्यांना ज्या कायद्यामध्ये मोठ्यात मोठा म्हणजे कठोरात कठोर ज्याच्यामध्ये बसेल त्याच्यामध्ये त्याच्यावर कारवाई करण्याची तजवीज ठेवलेली आहे. त्यामुळे सोशल मीडियातील व्हायरल पोस्टमुळे असे वाद विकोपाला जात असतील आणि त्यातून जर गुन्हेगारी वाढत असेल तर यावर आता पोलीस कशा प्रकारे अंकुश ठेवतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यासह ही जी काही खुनाची घटना नाशिक शहरामध्ये घडली यापूर्वी एकाच महिन्यात ही 4थी घटना आहे. त्यामुळे नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी कशा प्रकारे आता पोलीस आटोक्यात आणणार याचं एक मोठं आव्हान आता नाशिक पोलिसांसमोर उभं ठाकलं आहे. त्यामुळे आता पोलीस या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पुढे आता काय पावलं उचलतात काय कारवाई करतात हे सर्व पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सकाळ डिजिटलसाठी मी प्रतीक जोशी नाशिक. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.